नागपूर विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. शारजावरून नागपूरला आलेल्या या दोघांना अटक झाली आहे. सोन्याच्या बिस्किटसह महागडे मोबाईल सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. नागपूर सीमा शुल्क विभागानं ही कारवाई केलेली आहे. प्रतिनिधी जितेंद्र शिंगाड्यांकडून अपडेट्स घेऊया. जितेंद्र, अटक करण्यात आलेल्या दोघांसंदर्भातले काही तपशील समजू शकलेत का? नागपूर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम युनिटच्या अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांवर केलेल्या कारवाईत ही 200 ग्रॅम सोन्याचा 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दोन्ही जे तस्कर आहेत ते एअर अरेबियाच्या विमानाने शारजा येथून नागपुरात आलेले होते. मोहम्मद तारिक शेख आणि सनी यादव अशी यांची नावे आहेत. दोघेही मुंबईचे रहिवासी असून या कारवाईमध्ये दोघांच्या ताब्यातून 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून आता यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं असून आता पोलीस अधिक चौकशी करत आहेत. गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की नागपुरात सोन्याची तस्करींचे प्रमाण वाढलेलं आहे. गेल्या वेळीही सुमारे 1 कोटीचं सोनं नागपुरात विमानतळावर पकडण्यात आलेलं होतं. त्यानंतर ही निरंतर कारवाई करण्यात येते आणि त्यामध्ये पुन्हा एकदा दोघांना 200 ग्रॅम सोन्यासह 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि दोघांना ताब्यात घेतलेला आहे. अजून पोलीस जे आहेत ते आता पुढील चौकशी करत आहेत. रिद्धी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.